खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूड मॉल पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनांमधून एक कोटी चव्वेचाळीस लाख किमतीची सोन्याची बिस्किटे चोरणाऱ्या आरोपीच्या मध्य प्रदेशातील घरातून रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक कोटी बेचाळीस लाख पंचवीस हजार नऊशे बेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे मात्र आरोपी पप्पू बाबू खान मुलतानी हा फरार पोली आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांनी ही माहिती शुक्रवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यावेळी उपस्थित होते सोन्या चांदीचे घाऊक व्यापारी सात डिसेंबर रोजी हैदराबादहून मुंबईकडे प्रवास करत होते त्यांची गाडी खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फूडमॉल पार्किंगमध्ये उभी होती त्यातून सात किलो दोन पूर्णांक सातशे बत्तीस ग्राम वजनाचे सोने चोरीला गेले होते त्याची किंमत एक कोटी चव्वेचाळीस लाख एवढी होती चौधरी यांनी या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट